घड्याळाचे चिन्हावर भाजपनी मतदान केलेलं नाही आणि घड्याळाच्या लोकांनी कमळावर मतदान केलं नाही अजितदादांनी ही चूक केलेली आहे शत्रू आपलं कल्याण करेल या अपेक्षेने देवेंद्र बरोबर गेलेले आहेत फडणवीसांबरोबर आणि दुसरी गोष्ट मित्र जे आहेत त्यांना त्यांनी सोडलेले त्यामुळं अजित पवारांच्या अडचणी निश्चित वाढलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं घर फोडलं दोन पक्ष फोडले यांनी ते सार्वजनिक सांगितलं आणि त्यांनी सांगितलं मी बदला घेतला की शत्रूकडून आपल्या कल्याणाची अपेक्षा करणं हा शत्रूचा शानपणा नाही तर आपला मूर्खपणा आहे आताच सध्याचं निवडणुकीच्या राजकारणामधलं अर्थकरण बघितलं म्हणजे मी महाड्यात तर ऐकलं की काही कोट्यवधी रुपयाचा खेळ झालेला आहे आणि मला ती मी आपल्याला सहा सात सांगतो त्याच्यामध्ये लंकेनचा एक नंबर निश्चित पवार साहेब सुशील कुमार शिंदे विजयदादा हा एक काळ महाराष्ट्र चालवलेले लोक एकत्र आहेत जेवणाचं निमित्त होतं ते एकत्र एक आले त्याचा परिणाम निश्चितच सोलापूरच्या निवडणुकीत छत्रपती संभाजी महाराज खासदार झाले त्यावेळेस आदरणीय पवार साहेब काय म्हणले की पूर्वी छत्रपती पेशवे नेमत हो आता पेशव्यांनी छत्रपती नेमले ही गोष्ट खरीच आहे ना चार जून नंतर आदरणीय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच संघर्ष सुरू होईल मी तुम्हाला सांगतो इतिहासातला जर दाखला घ्यायचा म्हटला तर अजित पवारांना परत यावं लागेल आणि ते येतील त्यांना काही पर्याय नाही नमस्ते मी योगेश कुटे लेटसअप चर्चा कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक अशा काही राजकीय खेळ झालेल्या आहेत की त्याचे आगामी काही जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये पडसाद उमटणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा जो गट आहे तो अतिशय हिमतीनं लढला शरद पवार साहेब स्वतः अतिशय जोरकसपणे स आक्रमकपणे या लढाईत उतरलेले होते आणि त्यांच्या या सगळ्या रणनीतीमध्ये प्रवासामध्ये सभांमध्ये एक व्यक्ती आपल्याला सातत्याने दिसून येत होती ती म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड या निवडून नक्की काय शरद पवारांची मानसिक तयारी होती कशाप्रकारे त्यांनी सगळ्या राजकीय धोरणांचा अभ्यास केला आणि मोदी अमित शहा या जोडीला महाराष्ट्रात तरी पराभूत करण्यासाठीची काय रणनीती आखली या सगळ्या पडद्यामागच्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला या मुलाखतीमध्ये होणार आहे या मुलाखती तुम्हाला नवीन इन्साईट या सर्व राजकारणाचं देऊन जाईल याचा मला विश्वास आहे प्रवीण दादा लेट लेट्सअपवर तुमचं मनपूर्वक स्वागत जय जिजाऊ जय शिवराय शरद पवारांसोबत तुम्ही किती सभा अटेंड केल्या आणि कुठे कुठे फिरले तुम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास त्यांच्या साठ सभा झाल्या साठ पैकी चाळीस सभेना मी त्यांच्या बरोबर होतो परंतु मी कुठल्याही सभेत भाषण केलेलं नाही जाणीवपूर्वक होतं का असं होतं की महाविकास आघाडी आहे अनेक नेते होते म्हणजे काँग्रेसचे होते शिवसेनेचे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते अनेक सामाजिक संघटना सुद्धा जोडलेल्या होत्या काही ठिकाणी बहु बो, वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता तर प्रत्येकाचे प्रतिनिधी किमान एक एक बोलला पाहिजे आणि स्थानिक प्रतिनिधी पण त्या पक्षाचा बोलला पाहिजे सगळ्यांना संधी मिळली पाहिजे म्हणून मी कुठेही भाषण केलं नाही पण निश्चितच साहेबांबरोबर महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये मी बरोबर होतो एकूण पवार साहेबांची मानसिकता आणि त्यांचं मनोधैर्य कसं काय निवडणूक तुम्हाला दिसून आलं त्याची काही उदाहरणं पण आम्हाला सांगा माझा दोन हजार चौदा पासून खरं तर त्यांच्याशी अत्यंत जवळून संबंध आहे मी दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये आणि आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी त्यांच्यावर सतत प्रवास करतो साहेबांवर अनेक लोक टीका करतात म्हणजे अगदी त्यांच्यावर जहाल टीका आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली गोपीनाथ मुंडेंनी केली अगदी टोकाच्या टीका झालेल्या आहेत पण तो टीकेला उत्तर देत ते कधी बसले नाही ने। नेमकं काय होतंय की आत्ता त्यांना लोक आव्हान द्यायला लागलेत आणि त्यातनं ते परत उभा राहतात बर कारण त्यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि जितकं त्यांना कुणी दाबायचा प्रयत्न करेल ते तितके उसळून येतात असं मी अनुभव घेतलेला आहे ते कधी डगमगत नाही कधी हलत नाही अत्यंत ज्याला आपण म्हणतो की एक प्रेरणा त्यांच्यामध्ये आहे आणि ते उभा राहतात परत लढायला हे मात्र मी त्यांना जवळून बघतोय या लढाईमध्ये अनेकांना जे वाटलं म्हणजे दोन मला वाटतं टर्निंग पॉईंट या लोकसभा निवडणुकीमध्ये होते एक म्हणजे कोल्हापूरमधनं श्रीमंत छत्रपती शाहू हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाकडनं उतरणं आणि दुसरं होतं जे मोहिते पाटील भाजपसोबत गेलेले होते जो एक सहकारातला एक एक वर्ग जो भाजपसोबत जोडला गेलेला होता तो यावेळेस भाजपपासनं शरद पवारांनी तोडला आणि या दोन्ही घटनांमध्ये घडामोडीमध्ये तुम्ही अग्रेसर होता तर पहिला आपण कोल्हापूरपासून सुरुवात करूया की शाहूंचं काय नक्की तुम्ही त्यांना कशी त्यांची मनोभूमिका वळवली आणि नक्की काय घडलं होतं नाही छत्रपती शाहू महाराजांशी माझे अत्यंत जवळचे स्नेहाचे संबंध आहे कौटुंबिक संबंध आहे पुण्यामध्ये राजश्री शाहू बँकेच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटनाला महाराज आले होते आणि त्यावेळेस मी एक सामाजिक भावना म्हणून सगळ्या सामाजिक चळवळीशी आची इच्छा आहे की कोल्हापूर म्हणून बिनविरोध छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरच्या जनतेने एकदा निवडून द्यावा अशी इच्छा आम्ही त्यावेळेस व्यक्त केली पुण्याची घटना ही अगदी एक पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट परंतु त्यांनी असं मत व्यक्त केलं की सध्या राज्य घटनेला धोका आहे लोकशाहीला धोका आहे आणि फॅसिझिम म्हणजे हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक आज राज्य करतायत त्यामुळं त्यांना असं वाटलं की बा आपण निवडणूक लढली पाहिजे त्यांच्या बोलण्यात तसं दिसत होतं आणि त्यांनी व्यक्तही केलं की वेळ प्रसंगी फॅसिझमच्या विरोधात हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात आणि राज्य घटनेसाठी मी निवडणूक लढायला तयार आहे वेळ प्रसंगी मी पडलो तरी चालेल पण इतिहास लिहिला जाईल की मी कुठल्या विचाराचं कार्य करत होतो मला याच्यात एक अद्भुत गोष्ट एवढीच दिसते की भारताच्या लोकशाहीची प्रेरणा एक राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज कारण शिवाजी महाराज हेच महात्मा फुलेंची प्रेरणा आहे शाहू महाराजांची आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी त्यांचाच वारसदार छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या राजकारणात उतरतात हे अद्भुत गोष्ट आहे म्हणजे आणि ही गोष्ट मला माहीत असल्यामुळं आणि मी आदरणीय शरद पवार साहेबांनी हा विषय मी सांगितला पहिल्यांदा त्यांचा वयाचा प्रश्न होता त्यांचा वय आता सत्याहत्तर आहे वयाबरोबर काही आजार शुगर वगैरे तर अशी चर्चा करत असताना साहेबांना मी म्हटलं की ते निवडणूक लढायला तयार आहे त्यांच्या घरामध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज सुद्धा इच्छुक होते परंतु सध्याची सामाजिक परिस्थिती आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा याची प्रेरणा लक्षात घेऊन शाहू महाराजांनीच निवडणूक लढावी अशी सामाजिक चळवळीची इच्छा मी छत शरद पवार साहेबांना व्यक्त केली त्यांनी ती बरोबर ओळखली आणि आम्ही आपल्याला आप आश्चर्य वाटेल की आम्ही दोन वाजता बोललो तीन वाजता तर आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसलो चार वाजता कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये होतो आणि साडेचार वाजता शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाली होती ओके okay. इतक्या पटापट ते पवार साहेबांना कळतं बरोबर बरोबर कळतं त्यांना आणि त्यामुळं वातावरण बदलत गेलं okay. आणि नुसतं महाराष्ट्रात नाही अगदी hmm. उत्तर प्रदेशमध्ये hmm. त्याचा परिणाम झाला कारण कांशीरामच्या निमित्ताने मायावतीच्या निमित्ताने ते शाहू महाराज खूप पोचले होते बिहारमध्ये सुद्धा शाहू महाराजांचा परिणाम जाणवत होता म्हणजे देशाच्या एकूण वैचारिक लढाईला शाहू महाराजांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्याचं प्रचंड स्वागत झालं या गोष्टी कोल्हापूर मधला झटक्यात तुम्ही स्पष्टपणे सांगितलं पण महाड्याबाबत मात्र प्रचंड विलंब हो का होत गेला याचं कारण काय होतं ते महाड्याची निवडणूक जी आहे ती आदरणीय शरद पवार साहेबांच्या दृष्टीने महत्वाची अशी आहे की तो तसं बघितलं तर पुरोगामी विचाराचा गड आहे राष्ट्रवादी त्या ठिकाणी दोनदा खासदार झाले होते स्वतः आदरणीय पवारसाहेब नऊ ते चौदा होते चौदा ते एकोणीस आदरणीय विजयदादा मोहिते पाटील त्या ठिकाणी होते पण मागच्या वेळेस काही गणितं बदलली आणि तिथं राष्ट्रवादीचा जो गड आहे तो पडला किंवा त्यांचा पराभव झाला हो यावेळेस मात्र योजना बनवून ही निवडणूक लढण्याचं ठरलं सुरुवातीला अनेक नावं पुढं आली अनेक लोकांची तिथनं मागणी होती माधव जानकरांचा विषय आला होता धनगर समाजाचे ते प्रतिनिधी असल्यामुळे आणि त्यांचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या मतदारसंघात होईल परंतु त्यांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान गेले महिनाभर पूर्णपणे विजयदादा मोहिते पाटील यांचं कुटुंब राष्ट्रवादीकडं येईल आणि निवडणूक लढल असं वाटत नव्हतं ही आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे कारण सिंह मोहिते पाटील भाजपचे विधान परिषदचे आमदार आहे आणि अशा स्थितीमध्ये माझं मोहिते पाटील कुटुंबाशी पण घरोब्याचे संबंध आहे आणि मी त्यांच्याशी सातत्याने संवाद करत होतो की आपला वारसा पुरोगामी असा आहे आणि आपण खरं तर या महाआघाडी बरोबर जायला पाहिजे परंतु चर्चा अशीच चालू राहायची आणि एकदा विजयदा दादांची आई नंदिनीयम मोहिते पाटील नंदिनी देवी मोहिते पाटील आम्ही सगळे असंच बोलत होतो त्यावेळेस हा विषय निघाला आणि सध्याची परिस्थिती जी आहे देशातली लोकशाही एकूण परिस्थिती राजकारणाची तर सगळ्या चर्चेतनं एक सूर निश्चित आला की सध्या स्वाभिमानासाठी आणि संघर्षासाठी लढलं पाहिजे आणि ह्याला प्रथम विजयदादांनी मान्यता दिली बरं आणि त्याला रणजितदादांच्या आई नंदिनी देवी मोहिते पाटलांनी प्रचंड पाठिंबा दिला बरं ओके आणि खरं तर घरातनच हे सुरू झालं की स्वाभिमान आणि संघर्षासाठी लढलं पाहिजे पण या निवडणुकीमध्ये दादांनी नक्की काय केलं नाही असं आहे की दादा मोहिते पाटील सध्या बी जे पीचे आमदार आहेत विधान परिषदचे परंतु जर मोहिते पाटलांचा राजकीय इतिहास बघितला तर प्रतापसिंह मोहिते पाटील भाजपचे खासदार होते मंत्री होते तर त्यांचं सहकाराचं मोठं जाळं आहे शिक्षण संस्था आहेत अशा काळामध्ये सरकारमधील पदं असल्याने म्हणजे आमदार खासदार असल्याने तर त्या संस्थेला पाठबळ मिळतं विकास करता येतो त्यामुळं ते त्यांनी भाजपबरोबर राहण्याचा निर्णय आज तरी घेतलेला दिसतोय बरं पण भविष्यात तुमच्यासोबत तुम्ही जसं विजयदादांना कन्व्हिन्स केलं तसं रणजित दादांना कन्व्हिन्स करणार आहात का नाही येणारा काळ ठरवल कारण आता चार जून नंतर जे निकाल येतील त्यानंतर बऱ्याच घटना घडणार आहेत अनेक गोष्टी घडणार आहेत नुसतं मोहिते पाटील कुटुंबच नाही तर एकूण महायुती या त्यामध्ये काही घटना घडणार आहेत त्या, त्या आपल्याला पाहायला मिळतील मोहिते पाटलांचं महाविकास आघाडीकडे येणं यासाठी राजकारणात महत्वाचं होतं कारण ईडी सीबीआय याचा दबाव त्यांच्यावर पडणार होता किंवा या चौकशी सुरू होणार होती आणि तसं एक प्रकारचं धमकावणे जे सूर हे सत्ताधारी आघाडीकडे येत होते तर ह्या इशाऱ्यांकडे मोहिते कुटुंबानं कसं पाहिलं नाही संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही चौदा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्याला त्यांनी सीबीआय वापरली ईडी वापरली इन्कम टॅक्स वापरला अनेक प्रकार केले हे गोष्ट आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणीस पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधले अनेक लोक एकोणीस पर्यंत त्यांच्या पक्षात गेले होते ती एक भीती होती दहशत होती परंतु मोहिते पाटील जे कुटुंब आहे याच्याबद्दल जे सांगितलं जातं निश्चितच त्यांना भीती दाखवायचा प्रयत्न झाला असेल मला नक्की माहीत नाहीये किंवा धमकवण्याचा प्रयत्न झाला असेल परंतु त्यांचा जो वारसा आहे सरसेनापती हंबीरराव मोहितेचा लढणारा आणि विजयदादांचा लढाऊ स्वभाव आणि त्यांचं एकूण राजकीय जे काही वलय आहे ते असं काही कोणाला घाबरतील भीक घालतील अशी परिस्थिती नाही आहे परंतु काही राजकीय तडजोड म्हणून ते बीजेपी मध्ये गेले होते आता काळ बदलला वेळ बदलली परिस्थिती बदलली राजकीय भूमिका सुद्धा बदलावा लागते आणि त्यांना जरी भीती दाखवली असेल त्या असलेल्या गोष्टीला भीक घालत एक मला या निमित्ताने प्रश्न म्हणजे आवर्जून विचारायचा आहे की जे विजयदादा दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांना सोडून गेले मग त्या विजयदादांशी पवारांनी कसं काय जुळून घेतलं नाही विजयदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले बरं सिंह मोहिते हो पाटील यांनी राजकीय भूमिका बदलली ते भाजप दादांना पण सुद्धा खासदारकी दिलेली होती आमदारकी दिली होती राष्ट्रवादीनं ते सोडून गेले मग ते अशी जुळजुळ माहिती कशी, कशी होते अचानक नाही नाही मला जे काही दिसतंय ते एकतर पहिली गोष्ट आदरणीय शरद पवार साहेब आणि विजयदादा हे राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून मित्र आहे जवळचे मित्र आहे त्याचा एक वारसा असा आहे की आप्पासाहेब पवार हे त्या काळातल्या यशवंतराव चव्हाणांच्या नावाने यशवंत सहकारी साखर कारखाना यशवंत नगर इथं एम होते संपूर्ण जो सहकाराचं जाळं पसरलेलं त्याच्यामध्ये आप्पासाहेबांचं मोठं योगदान आहे तिथं आप्पासाहेब पवार हे आदरणीय शरद पवारांचे मोठे भाऊ त्या काळापासून पवारसाहेबांनी विजयदादांची मैत्री होती पुढं ते युथ काँग्रेसमध्ये एकत्र आले राजकारणात ते एकत्र आले आणि हे बंद होतच मला मात्र एक दिसतंय की विजयदादा आणि शरद पवार साहेब यांचं भावनिक नातंय आणि मी ते अनुभवलेलं हो आहे म्हणजे अगदी okay. मी आपल्याला सांगतो की विजयदादांकडून निरोप आला की पवार साहेबांनी मला भेटायला यावं कारण आता विजयदा व्हीलचेअरवर बसून फिरावं लागतं आणि बोलता येत नाही त्यांना कारण थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांचा निरोप आल्यानंतर मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब विजयदादांची इच्छा आहे की आपण त्यांच्याकडे जेवायला अकलूजला एवढी व्यस्तता असताना सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी थोडासा वेळ होता म्हणून आम्ही बीजी शिर्केच हेलिकॉप्टर घेऊन दोन तासासाठी अगदी आपल्या मित्राने निमंत्रण दिलं जेवणाचं तर आम्ही अकलूजला गेलो होतो सगळ्या कुटुंबाची भेट घेतली आणि तिथं जे ऋणान बंद वर्षानुवर्षाचं जे मैत्री जे भावनिक ओलावा आणि एक इमोशनल टच मला पाहता आला अच्छा पण त्या बैठकीमध्ये काय झालं की पवार साहेब ज्या वेळेस विजयदादांकडे जेवायला येतात हे कळल्यानंतर सोलापूरमध्ये निवडणुकीचं राजकारण वातावरण आहे तर सुशील कुमार शिंदे साहेबांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली साहेबांनी म्हणले की स्वागत आहे आणि हे तीन तीनही दिग्गज नेते म्हणजे पवारसाहेब सुशीलकुमार शिंदे विजयदादा हा एक काळ महाराष्ट्र चालवलेले लोक एकत्र एक आहेत जेवणाचं निमित्त होतं ते एकत्र एक आले त्याचा परिणाम निश्चितच सोलापूरच्या सुद्धा झाला ओके तुम्ही चाळीस सभा साहेबांच्या पहिल्या स्वतःच्या सभेला तुम्ही उपस्थित होता तर तुम्हाला आवडलेली सभा कोणती आणि तसं तर मला या अलीकडच्या सभा सभेमध्ये एकदम प्रचंड प्रतिसाद होता तर त्यातली कोणती सभा तुम्हाला अजूनच मारणार आहे तसं सगळ्या सभा साहेबांनी गाजवल्या खरं म्हणजे साहेब ज्या वेळेस स्टेजवर येतात त्यावेळेस तरुण मुलं जी उत्स्फूर्त पाठिंबा देतात पवार साहेबांचे जय घोष होतो आणि आता अनेक घोषणा अशा आहेत की आता मला इथं सांगता येणार नाही पण खूप म्हणजे ताकदीने घोषणा पण एक अमोल कोल्हेंची सभा जी इथं शिरूरला होती जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता तिथं आणि पवार साहेबांनी ज्या प्रकारे तिथं भाषण केलं ती शिरूरची सभा मला जास्त प्रभावी वाटते निश्चितच सगळ्याच सभा प्रभावी होत्या पण तरी त्यावेळेस साहेब जरा मूडमध्ये होते बारामतीच्या सभेला तुम्ही होता जी सुप्रिया सुळेंच्या झालेली होती निश्चित मी बारामतीच्या सभेला होतो आणि आजपर्यंत मी जितक्या बारामतीला ज्या सभा बघितल्या त्यातली ही पवार साहेबांच्या पक्षाची सभा पाचपट मोठी होती अजित पवारांच्या सभेपेक्षा बरं कारण जागाही मोठी होती त्याचं प्लॅनिंग जे चाललं होतं त्याची मला आदल्या दिवशी तिथे गेल्यामुळं कल्पना होती आणि दरवर्षी कसं होतं की तिथं असं वातावरण नव्हतं म्हणजे एक औपचारिकतेचा भाग होता फॉर्म भरायची दिवशीची सभा आणि शेवटची समारोपाची सभा दोन अडीच हजार लोक असायची ह्या टायमाला मात्र प्रचंड मोठी सभा होती पण साहेबांची तब्येत त्यावेळेस बरी नव्हती आणि साहेबांना सातत्याने प्रवास एवढं त्रेचाळीस सव्वेचाळीस डिग्रीला साहेब भाषण करत होते आणि त्यांचा आवाज बसलेला होता पण निश्चितच पवार साहेबांनी तेवढ्या वेळामध्ये सुद्धा एक थोडस भाषण केलं आणि ती सभा मोठी होती आणि ती खरं बघितली तर माझ्या दृष्टीने इतक्या वर्षानंतर ती विजयाची सभा होती ओके पण त्या सभेमधलं एक नाट्य होतं जे ज्या नाट्याचा उल्लेख नंतर राजकारणात पण झाला तर म्हणजे रोहित पवारांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्याच्यावर अजित पवारांनी टीका केली की मला माहिती होतं असलं काहीतरी नाटकबाजी करणारं म्हणून तर ते खरंच नाटक होतं नाही नाही रोहितदादा पवारांना मी कमीत कमी पंधरा वर्षापासून ओळखतो ते भावनिक आहेत ते है। आक्रमक आहेत आणि आक्रमक माणूस हा भावनिक सुद्धा असतो हे कॉम्बिनेशन आहे दादांचं मी ते भाषण त्यांचं ऐकत होतो मी प्रेक्षकात बसलो होतो मी कधी स्टेजवर बसत नाही शक्यतो आणि मी तिथं बसलो होतो जो प्रसंग ते सांगत होते पक्ष फुटला घर फुटलं आणि या वयामध्ये पवार साहेबांच्या काय भावना आहेत हे ज्यावेळेस साहेबांनी व्यक्त केलं की आपल्याला लढायचंय आणि मी जिवंत असेपर्यंत हा जो विषय आहे जिवंत असेपर्यंत त्यावेळेस मात्र रोहितदादा इमोशनल झाले रोहितदादाच काय या महाराष्ट्रातला कुठलाही माणूस ज्यावेळेस साहेब जीवन मारण्याचा प्रश्न उपस्थित करतील किंवा आपल्या जीविताबद्दल बोलतील त्यावेळेस निश्चित इमोशनल होतील ती भावनिकता होती ते रडले हे अत्यंत प्रामाणिक आहे आता आजीतदाचं काय आहे की अजितदादा आता वेगळ्या गटाला जाऊन मिळालेले आहेत अजितदादानी त्याची टिंगलटवळी करणं अपेक्षित नव्हतं पण निश्चित मी तुम्हाला सांगतो तशी नक्कल केल्यामुळं अजितदादांची प्रतिमा उलटी खालवली हा माझा अनुभव आहे ओके या सगळून सगळ्या पवारांच्या सगळ्या दौऱ्यामध्ये त्यांचं हेल्थ पण तितकीच महत्त्वाची आहे तर कसं त्यांचं व्यवस्थापन असायचं त्यांचं आरोग्याचं तब्येतीचं भाषणाचं तर त्याबद्दल काही थोडं आम्हाला सांगा नाही सकाळी अगदी साडेसहाला पवारसाहेब तयार होतात साडेसात वाजेपर्यंत सगळे पेपर ते वाचतात चालतात महत्वाच्या बातम्यांची नोंद घेतात आणि साडेसात नंतर जिथं आहे तिथे साडेसात वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत ही दनक दिनचर्या जी आहे त्यांची ही रोजचीच आहे बरं तुम्ही निवडणुका असू नसू तर दोन तास ते लोकांना भेटतात मग कधी पत्रकार असतात काही राज्यकर्ते असतात काही सामाजिक कार्य करतात आणि नऊ नंतर मात्र त्या सभेचं नियोजन ज्या ठिकाणी आहे तिथं त्यांचा प्रवास सुरू होतो सकाळी ते नाश्ता घेतात सध्या त्यांना सगळं लिक्विड डाएट आहे सगळं त्यांना ते मिक्सरमध्ये हे करून अगदी बारीक बारीक केलं जातं सकाळी ते घेतात सकाळी एक चहासारखा एक त्यांच्याकडं काढा आहे तो घेतात आणि नंतर त्यांचा प्रवास सुरू होतो पहिली एक सभा होती दुसऱ्या सभेच्या वेळेस ते लंच ब्रेक असती त्यावेळेस त्यावेळेसही त्यांना पाच प्रकारचे वेगवेगळे ग्लास आहेत ज्याच्यामधून त्यांना ते म्हणजे डाएट प्लॅन दिलेला आहे आणि ते अर्थात ते पण लिक्विडच आहे बरं साहेबांना ते घ्यावं लागतं ते तेच त्यांचं जेवण असतं आणि त्याच्यानंतर दुपारची एक सभा असते दुपारच्या सभेनंतर मग परत प्रवास करून तिसऱ्या सभेला पोहोचतात आणि संध्याकाळी उशिरा दहा अकरानंतर परत तशाच प्रकारचं एक डाएट आहे ते लिक्विड डाएटच आहे पाच प्रकारच्या ग्लासमध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवले असतात कधी ज्यूस असतो कधी भाजीपाल्यांचा रस असतो कधी भात किंवा भाकरीचं ते सगळं मिक्सिंग केलेलं असतं अशा प्रकारचं डायट आहे त्यांचं अच्छा आणि त्या व्यस्ततेमध्ये ते, ते, ते पाळतात परंतु या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये मी बघितलं की अगदी कधी कधी चार वाजले पाच वाजले दुपारच्या जेवणाला संध्याकाळी बारा वाजले एक वाजले पण ह्या काळामध्ये सुद्धा या या सुद्धा ये mm. लो। mm. ते लोकांना महत्त्व देतात माझा एक बारामतीचा प्रसंग आहे आम्ही सभा उरकून बारामतीला दोन वाजता बरोबर घरी आलो आणि जेवायला बसणार त्यावेळेस त्यांच्या शिपाईने सांगितलं की काही लोक भेटायला आलेत नगरवरनं आलेत काही नाशिकवरनं आलेत तर साहेबांनी जेवण थांबवलं त्यांना भेटले त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली साधारणपणे दोन वाजल्यापासून चार साडेचार वाजेपर्यंत चर्चा केली त्यांच्या घरामध्ये आबा नावाचा माणूस आहे जो ते सगळं बघतो तो मला सतत तक्रार करत होता तुम्ही जावा इंटरवेन करा मी दोन वेळा केलं तर साहेबांना ते आवडलं नाही मी इंटरव्ह्यून के केलेलं की साहेब पहिलं जेवून घ्या पहिलं लोकांना भेटायचं लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे लोक लांबणं आलेले ला असतात लोकांना परत जायचं असतं ही प्राथमिकता ते पाळतात आणि नंतर मग वेळ मिळाला की ते जेवण करतात ओके अच्छा एकूणच अजूनही त्यांचा जो कल आहे किंवा त्यांची जी आवड आहे लोकांशी भेटणं संपर्क ठेवणं लोक हीच त्यांची ऊर्जा आहे त्यांची ताकदच लोक आहेत म्हणजे त्यांना लोक भेटले हो की त्यांना आनंद होतो ओके अच्छा पण या सगळ्या निवडणुकीच्या रोलमध्ये फडणवीसांनी खंत व्यक्त केलेली होती की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांनी ते संभाजी ब्रिगेडचं नाव देखील एका मला वाटतं मुलाखतीमध्ये घेतलेलं होतं आणि तुम्ही एकूण जे संभाजी ब्रिगेडचं राजकारण आतापर्यंत केलेलं आहे ते सगळं फडणवीस यांच्या विरोधातच आहे असं एक समज आहे तर त्याबद्दल तुमचं क्लॅरिफिकेशन काय आहे नाही नाही एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला ला सत्तेत आले युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचं चा आंदोलन चालू होत आता ते सत्तेत आले ते मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला नॅचरली त्यांच्यापशीच तो प्रश्न मांडायला लागत होता त्याची परिणिती अशी झाली की हळूहळू हळू महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न हक्का वाढत गेला तर चौदाला सरकार आल्यानंतर शेतीचे जे प्रश्न होते म्हणजे शेती अडचणीत आली होती महागाई वाढत चालली होती आणि मग त्यामुळं मराठा समाजच काय मराठा असेल धनगर असेल अनेक छोटे असे आजही समाज आहेत ज्यांना आरक्षण मिळालं तर नोकरी आणि शिक्षणामध्ये आपल्याला सवलत मिळेल नोकरीत संधी मिळेल mm. या धारणेनेच ते आंदोलन उभं राहतात दोन हजार सोळाला जर तुम्ही बघितलं मराठा क्रांती मोर्चा एवढा mm. मोठा झाला की जवळपास माझ्याकडे आहे की अठ्ठावन्न मोर्चेच्या माध्यमातून अडीच कोटी लोक रस्त्यावर आले होते तर ते त्यांच्या न्याय मागणीसाठी आले होते ते काही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात नव्हते त्याच्या अगोदर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते चौदाच्या अगोदर त्यावेळेस पण आम्ही चार एप्रिलला मुंबईमध्ये एक मोर्चा काढला होता एक लाख लोकांचा तर जे काही सत्तेवर असतील त्यांच्या विरोधात ते आंदोलन होणार आहे ते काही व्यक्तिशत देवेंद्र फडणवीस किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात नव्हता अच्छा पण याच्यामध्ये एक जो एक अंडर करंट जो असतो तो ब्राह्मण विरोधात असतो म्हणजे ते शरद पवारांचं पण ते विधान आहे की आणि फडणवीसांचं पण ते समज आहे की फडणवीसांच्या विरोधात जेव्हा काही तुम्हाला बोलायला मिळत नाही तेव्हा शरद पवार हे त्यांची जातीची आठवण करून देतात नाही एक बघा की महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण जर तुम्ही बघितलं आता आपल्याला फार मागं जायचं नाही ही गोष्ट खरी परंतु शिवशाही पेशवाईत कशी रूपांतरित झाली शिवाजी महाराजांचं जे न्यायी राज्य होतं स्वराज्य होतं ते पेशवाईत रूपांतरित झालं आणि पेशवाईचा इतिहास लिखित इतिहास आहे की त्या काळामध्ये शोषण झालं अनेक लोकांना हक्का अधिकार नाकारले अस्पृश्यता बोकाळली होती हे सगळं जर बघितलं त्यान चा चा त्या तर त्यानंतर जे आपण बघितलं तर महात्मा फुलेंचं आंदोलन दिसतं आपण फुले शाहू आंबेडकर म्हणतो म्हणजे काय मग महात्मा फुलेंनी ब्रिटिश काळामध्ये सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनं महिलांचं शिक्षणाचा विषय असेल किंवा लोकांना न्याय मिळायचा विषय असेल तर त्या आंदोलनातनं तर चळवळीचा जन्म झाला कारण ब्राह्मणेत्तर चळवळ जी आहे ती मूळ सत्यशोधक चळवळ आहे सत्यशोधक चळवळ ही महात्मा फुलेंनी सुरू केली आणि ब्राह्मणेत्तर चळवळ ही त्याला नाव मिळालं छत्रपती शाहू महाराजांचं वेद उक्त प्रकरण घटलं अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे एक आणि तोच वारसा आदरणीय शरद पवार साहेब चालवतात सत्यशोधक चळवळीचा वारसा हा शरद पवारांच्या घराण्याला आहे तो चालवणं म्हणजे ब्राह्मण विरोध आहे असं नाही इथली शोषण व्यवस्था ही ब्राह्मणी व्यवस्था आहे असं महात्मा फुलेंनी सांगितलं महात्मा फुले, फुले काय म्हणतात शेटजी आणि भटजीची युती झाली की बहुजन समाजातील शेतकरी कामगार कष्टकरी लोकांवर अन्याय होतो ही सत्यता आहे का तर केंद्रामध्ये जे शेटजी बसलेले आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे प्रतिकात्मक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गडकरी असतील उदाहरणासाठी म्हणजे याचा अर्थ आहे की महात्मा फुलेंचा वारसा जो माणूस चालवतो त्याला स्पष्टच दिसत की ही युती जी आहे शेडजी भटजीची ती युती शोषण करते म्हणून ज्यावेळेस प्रतिकात्मक आपल्याला काय बोलायचं लागतं आपण निश्चित कारण दोन तीन तशी आहेत छत्रपती संभाजी महाराज खासदार झाले त्यावेळेस आदरणीय पवार साहेब काय म्हणले की पूर्वी छत्रपती पेशवे नेमत होते आता पेशवेंनी छत्रपती नेमले ही गोष्ट खरीच आहे ना तुम्ही जर आज इतिहासाचा संदर्भ घ्यायचा म्हणलं तर त्यावेळेस राजे राजवाडे होते आज लोकशाही आहे पण छत्रपती आज छत्रपतींच नाव लावतात तर तशा संदर्भाने जर ते काही बोलले असतील तर ती वस्तुस्थिती सुद्धा मान्य करावं लागेल ना अच्छा म्हणजे तुमचं अजूनही त्या शेटजी भटजी किंवा याच्या या सगळ्या महाराष्ट्राचं समाजकारणच तसं आहे ना पण जे शेठजी म्हणजे आता शेठजींवर विषय निघाला म्हणून जे रोहित पवार आडाणींची गाडी चालवतात त्यांच्यावर तुम्ही तसा नाही आरोप करू शकत ते त्यांनी केलं विकासासाठी केलं आणि हे भाजपवाल्यांनी काय समजा अशी काही भांडवलशाही भूमिका काय घेतली तर शेठजींची भूमिका झाली असं कसं काय म्हणणार तुम्ही अदानींचा जो फंड असतो जो विकासासाठी दिला जातो त्याला सी एस आर सीएसआर म्हणतात तर त्याच्या माध्यमातन बारामतीच्या के मध्ये एक सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आहे ज्याचा सी एस आर फंड हा आदानीने दिला होता आदानी त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी दादांचे वडील प्रमुख आहेत त्याचे केविकेचे हा त्यामुळे ते के के त्या त्या आले तर त्यांचं स्वागत केलं त्यांची गाडी चालवणे म्हणजे काही विशेष गोष्ट नाहीये परंतु हे निश्चित आहे की सामाजिक सांस्कृतिक आंदोलन हे असंच चालत आलेलं आहे एक्क्याण्णव नंतर निश्चितच आपल्याला दिसतं की जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण अंबानी आणि आदानीचा जो उदय झालेला आहे हा एक्क्याण्णव नंतर झालेला दिसतो आपल्याला त्यामुळं एक श्रीमंत वर्ग आणि एक गरीब वर्ग आहे पण निश्चितच आहे की गरीबांचे प्रश्न सोडवायचे असतील तर श्रीमंतांबरोबर आपल्याला राहायला पाहिजे परंतु श्रीमंतीची मानसिकता ही शोषकाची नसावी अच्छा दानशूरपणा असेल त्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कला मदत केली असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे ना आम्ही शोषक आणि शोषित असं विभाजन करतो पूर्वी त्याला शेटजी भटजी शोषक होते आणि शोषित हा शेतकरी कामगार कष्टकरी वर्ग होता दादा या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्यातला संघर्ष या महाराष्ट्राने विशेषतः मराठवाड्यामध्ये पाहायला मिळाला आणि मनोज दरंगे यांच्या निमित्तानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं हा संघर्ष उभा करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली असा आरोप होतोय तर त्याच्याकडे तु तुम्ही कसं पाहताय नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेली चाळीस वर्षाचा मुद्दा आहे तो सातत्याने पुढं येत गेलेला आहे म्हणजे अगदी अण्णासाहेब पाटलांनी ज्यावेळेस मागणी केली पहिली त्यावेळेस बाबासाहेब भोसले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते म्हणजे काँग्रेसचे होते हळूहळू तो पुढं पुढं मुद्दा येत गेला पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस पण हा ताकदीने पुढं आला नारायण राणे समिती स्थापन झाली त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं नंतर देवेंद्र फडणवीस सत्तेत आले त्यावेळेस मराठा क्रांती मोर्चा निघाला त्याच्यानंतर अगदी अलीकडं मनोज जरंगे पाटलांचं जे आंदोलन उभं राहिलं तर याचं मुख्य कारण काय आहे की मराठवाड्याची जर पार्श्वभूमी तुम्ही बघितली तर त्या मराठवाड्याच्या पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला एक दिसतं की प्रचंड दुष्काळ आहे शेती परवडत नाही आहे आणि शेती विभाजन झाल्यानंतर जे अर्थकरण कोलमडलेलं आहे आत्ता सध्या निवडणुकीचे जे मुद्दे तुम्ही बघताय तर महागाई एक मोठा मुद्दा आलेला आहे आणि शेतकरी काय सांगतायत की आमच्या खात्यावर सहा हजार रुपये सरकारकडून येत आहेत परंतु एस जीएसटी अठरा टक्के जातो जा आहे म्हणजे अर्थकरण कोलमडलेलं आहे आणि कोलमडलेलं जे अर्थकरण आहे त्याला वाटतं की जर आपल्याला आरक्षण मिळालं तर शिक्षणच सवलत मिळेल आणि नोकरी आपल्याला सरकारी मिळेल तर या आशेने हे आंदोलन चालू आहे याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक पाठिंबा देतात किंवा एकनाथ शिंदे त्याला पाठिंबा देत आहेत किंवा देवेंद्र फडणवीस ते जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा करतायत हे वेगवेगळे अँगल त्याला आहेत परंतु ही एक न्यायी भूमिका एक मोठ्या समुदायाची त्यालामुळे त्याला फार राजकारणाचा गंध यावा असं मला वाटत नाही या तुमचा मुद्दा खोरून टाकता मला असं सांगावं असं सा वाटतं की जे संजय उर्फ बंडू जाधव परभणीचे शिवसेनेचे उमेदवार होते ते दोन वेळा ते खासदार पण झालेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की जानकर त्यांच्या विरोधामध्ये परभणीमध्ये उभे होते निवडणुकीच्या विरोधात तर त्यांनी सांगितलं की मला मराठ्यांनी मतं दिली ओबीसीनी मला मतदान केलं नाही असं जाहीरपणे जरी एकदा एखादा एक एक नेता सांगत असेल तर तुम्हाला वाटत नाही की ग्राउंडवरती मराठा विरुद्ध असा संघर्ष आहे मला नाही मला काय वाटतं की शिवसेना शिवसेनेमधले बहुतेक आमदार खासदार हे मराठा आहेत भाजप भाजपमधले बहुतेक लोक आमदार मराठा आहेत खासदार मराठा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जरी दोन गट झाले असतील तर एक असताना आमदार खासदारांची संख्या जास्त होती काँग्रेस काँग्रेसमध्ये सुद्धा बहुसंख्या आमदार खासदार हे मराठाच आहेत त्यामुळं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अगदी मनसे मनसे असेल वंचित आघाडीने सगळ्यात जास्त उमेदवार उभे केले ते मराठा आहेत तर एकतर एकोणतीस टक्के अधिकृत आपण मानतो लोकसंख्या मराठा समाजाची ती लक्षणीय आहे आणि दुसरी गोष्ट आता कोणी तीस म्हणतं कोणी पस्तीस म्हणतं मराठा कोण बी तर एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाज हा विविध पक्षामध्ये विभागलेला आहे आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ती मत तशी ट्रान्सफर झाली असतील का तर चार पाच टक्के आपण मान्य करायचा प्रयत्न करू शकतो पण मराठा समाज हा मुळातच राजकीय समाज आहे तो राजकीय भूमिका घेणारच समाज आहे आणि त्यामुळं म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा विरुद्ध ओबीसी झालं का मला असं वाटत नाही परंतु एक निश्चित घेतलं पाहिजे लक्षात की देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस ओबीसी आंदोलन नागपूरला सुरु झालं त्यावेळेस पहिल्यांदा तिथं जाऊन त्यांनी भेट दिली ओबीसीच्या आंदोलनाला बबनराव तायवडे हे राष्ट्रीय ओबीसी संघटनेचे अध्यक्ष त्या कार्यक्रमात त्यांनी जाऊन सांगितलं की ओबीसी आणि एसटी म्हणजे ओबीसी आणि आदिवासी हे बी डीएनए आता अशा प्रकारची वक्तव्य करून मी ओबीसीच्या पाठीशी आहे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही एकीकडे इक म्हणजे मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आणि दुसरीकडे ओबीसीला आम्ही हात लावून देणार नाही अशा प्रकारची दुटप्पी भूमिका ज्यावेळेस त्यांनी घ्यायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीसांनी आणि सुद्धा मोठमोठे मोर्चे काढायला लागले की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देऊ नये म्हणून बरोबर निश्चितच तसं वातावरण होतं पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही म्हटला तर त्याचा फार काही परिणाम झालेला नाही अगदी बीड मध्ये तुम्हाला माहितीये की बीड मध्ये तर गावागावात मुंडे परिवारातल्या लोकांना किंवा त्यांच्या प्रचारकांना येऊन दिलं नाही मराठा समुदायाच्या लोकांनी तर मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्ताने अस्वस्थता आहे पण त्याचा राजकीय नक्की काय फायदा होईल किंवा तोटा होईल हे कळायला आपल्याला चार जून पर्यंत थांबावं लागेल कारण मला असं वाटतं मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेचा म्हणून मला असं वाटतं की जी बहुजन समाजाची वीण आहे ज्याच्यामध्ये मराठा हा ओबीसीचाच घटक आहे पण आरक्षणाचा लाभधारक नाही त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण होऊ नये एकीकडं मराठा मध्ये जायचा प्रयत्न करतोय आणि धनगर हा एन टी आहे मध्ये त्याला एस मध्ये जायचं शेड्युल शेड्युड मध्ये तर त्या अपेक्षा आहेत आशा आहेत परंतु कायद्याच्या अडचणी आहेत तर या पार्श्वभूमीवर मला एकच दिसतं की राजकीय दृष्ट्या मराठा आरक्षणाचा मुद्दा हा काय फलदाय ठरत नाही कारण तुम्हाला मी सांगतो की सोळाला मराठा क्रांती मोर्चे निघाले हो एकोणीसला मात्र परत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीच बहुमत आलं म्हणजे जर मराठा समाजाने आरक्षणाच्या निमित्ताने मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मग युतीला मतदान करायला नव्हतं पाहिजे आणि जर तीस टक्के बत्तीस टक्के समाज आहे तर निश्चितच त्यांना बहुमत यायला नव्हतं पाहिजे म्हणजे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा क्रांती मोर्चा नंतर सुद्धा युती सत्तेत आली देवेंद्र फडणवीस खरं मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते पण नंतर गणित बदललं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले काँग्रेस राष्ट्रवादीने पाठिंबा दिला पण एक निश्चित लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाचा मुद्दा त्याचं राजकीयकरण फार होत नाही ओके okay. जरंगे हे शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जात आहेत त्यांना आपण पाठिंबा द्यायला हवा असं शरद पवार बीडमध्ये जाऊन बोलतात याचा अर्थ तरी तुम्ही म्हणता की नाही मराठा आरक्षणाचा राजकारण म्हणून उपयोग होत नाही असं तुम्ही या मुद्द्यावर तुम्ही ठामात ने शरद पवार साहेब असं काय म्हटलेत हे मी स्वतः काय ऐकलेलं नाहीये जेवढ्या माध्यमाच मी ऐकतो त्यात हे कुठलंही वक्तव्य मी ऐकलेलं नाहीये त्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही कारण मी जी गोष्ट ऐकली नाही किंवा मला जी माहीत नाही त्याच्यावर मला वाचलेलं पण नाही कुठे नाही नक्कीच नाही वाचलेलं समजा ती क्लिप जर तुम्हाला दाखवली तर नाही मी मान्य करेल ना पण पहिली गोष्ट जे बोलले असतील ती गोष्ट मला माहीत नाहीये त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य वाटत नाही छगन भुजबळ यांच्यासारखा ओबीसी चेहरा ओबीसी नेता यांचं कुठं भाषण या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठे होत नाही रॅलीमध्ये होत नाही त्याला या त्या हे मराठा ओबीसी संघर्षाची आडखठी आहे असं तुम्हाला वाटत नाही कसं आहे की छगन भुजबळांनी जी भूमिका घेतली मराठा आरक्षणाच्या वेळेस आणि ओबीसीचा नेता म्हणून जे पुढे येण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला आणि आक्रमक भूमिका घेतल्यामुळं जर महायुतीला आज ते महायुतीबरोबर आहेत अजित पवार साहेबांबरोबर आहेत ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबर आहेत त्यांना जर वाटत असेल की बाबा छगन भुजबळांमुळे ओबीसीची मतं आपल्याला मिळणार आहेत त्यांनी त्यांना फिरवायला पाहिजे होतं परंतु महायुतीने कुठल्या कारणाने त्यांना भाषणाला बोलवलं नाही किंवा सभेना बोलवलं नाही याचं मला फारसं काही आकलन नाही आकलन नाही शरद पवारांकडचे आपण परत येऊया की शरद पवार आणि अजित पवार यांचे संबंध आता सगळं महाराष्ट्राला माहिती आहेत तर खरोखरी खासगी संभाषणामध्ये किंवा जेव्हा तुमच्याशी बोलताना किंवा त्यांच्याशी इतरांशी बोलताना अजित पवारांबद्दल पारा, पवार शरद पवारांच्या मनात काय नक्की काय भावना आहेत नाही खरं सांगू का मी तुम्हाला कुटुंब म्हणून आजही त्यांचे संबंध कायम आहे कुटुंब म्हणून राजकीय भूमिका वेगळी अजितदादांना का घ्यावी लागली हे सगळ्या महाराष्ट्रालाही माहिती आहे पवार साहेबांनाही माहितीये आणि पॉलिटिकल कंपल्शन पण माहिती त्यामुळं व्यक्तिगत जीवनामध्ये वितुष्ट नाही आहे आणि पवारसाहेब त्यांच्या जीवनातल्या मागच्या पन्नास साठ वर्षाच्या अनुभवामध्ये अनेक लोक जवळचे आले सोडून गेले अनेक स्थित्यंतर झाले त्यांना स्वतः एकदा समाजवादी काँग्रेस पक्ष काढायला लागला नंतर परत ते काँग्रेसमध्ये गेले परत राष्ट्रवादी काँग्रेस काढला अनेक लोक त्यांचे सहकारी झाले नंतर सोडून गेले त्यातलाच एक भाग म्हणून राजकारणामध्ये अजितदादा आणि त्यांचा गट गेला एवढ्या पृथ्वीस्थिती मर्यादा आहे कुटुंबात वितुष्ट वगैरे येत नाही आणि ते फार कुणाला महत्त्व देत नाही ते त्यांचं नियोजित प्लॅनिंग करतात आपलं लक्ष निश्चित करतात आणि त्या पद्धतीने काम करतात म्हणजे अजित पवार सोडून गेले तर मला स्वतःला जर विचारलं तुम्ही तर मला असं वाटतं की आपण जुनं जर बघितलं तर रामायणामध्ये सत्ता केंद्रस्थानी बसण्यासाठी आईचा हट्ट बघितलेला म्हणजे स्त्री आणि मुलाला सत्तेमध्ये बसवण्यासाठी म्हणजे रामायणातही ते, ते दिसतंय महाभारतातला संघर्षसुद्धा सत्तेसाठी आणि स्त्री अभिल्याषेचा भाग अग आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर राजाराम महाराज आणि संभाजी महाराज हे जे आनाजी पंत आहेत किंवा ते अष्टप्रधान मंडळ यांनी जे घडून आणलं आणि शेवटी सातारची एक गादी झाली कोल्हापूरची एक गादी झाली म्हणजे आपण धर्मग्रंथामध्ये बघितलं इतिहासामध्ये बघितलं तर सत्ता याच्यासाठी अशा गोष्टी घर गहर फुटणे घरामध्ये संघर्ष झालेले त्यामुळे त्याला फार विशेष महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही खूप नैसर्गिक आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या घरामध्ये राज ठाकरे बाळासाहेब हयातीत असताना बाहेर पडले त्यांनी मनसे नावाचा पक्ष काढला धनंजय मुंडे ज्यावेळेस पंकजाताई मुंडे आणि प्रीतम मुंडेंचं राजकीय जीवन सुरू झालं त्यांना अस्वस्थ वाढले ते बाहेर पडले ते अगदी विरोधी पक्ष म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी जेवढे राजकीय टीका आणि हल्ले आदरणीय शरद पवार साहेबांच्यावर केले त्याच पक्षामध्ये धनंजय मुंडे गेले आणि राजकीय स्थिरवले अच्छा त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही म्हणता फक्त राजकारण आहे फार कौटुंबिक त्याच्यामध्ये फार काही नाही ते खूप प्रगल्भ कुटुंब आहे पवार साहेबांचं कुटुंब फार प्रगल्भ कुटुंब आहे त्यांच्या आईचे संस्कार त्यांच्या बंधूंचं प्रेम आणि आता सुद्धा त्यांची जी पिढी अगदी भारत पवार आणि रोहित पवार अत्यंत सक्क आहे त्यांचं चांगले संबंध आहेत मला वाटतं तुमच्या या बोलण्यावरती लोक कितपत विश्वास ठेवतात असं वाटत नाही मिशी काढण्यापर्यंत सगळं गेलेलं होतं प्रकरण नाही नाही काही गोष्टी कसं आहे की काही गोष्टी अशाच बोलल्या जातात मला जे मी पवार कुटुंबाला जवळून बघतो अगदी दादांना बघतो पार्थ पवारांना बघतो त्यांच्या भावाभावामध्ये कुठंही मला वितुष्ट आलेली दिसत नाही राजकीय भूमिका वेगळ्या झाल्यात ही गोष्ट खरी पण राजकीय भूमिका वेगळ्या बरोबर आहे पण त्यातनं जी टिप्पणी टिक होती आहे ती ती काय नॅचरल वाटत नाही ना म्हणजे ती एवढी ती गांभीर्याने घ्यावी अशी मला काही वाटत नाही म्हणजे आता पर, पर परत परत जर गांभीर्या घ्यायची नसेल तर म्हणजे ते परत कार्यकर्त्यांचं मरण आलं जे शरद पवारांकडे होते ते उद्या तुम्ही अजित पवार शरद पवार समजा ते सोलख्यानं आणणार आणि कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडणार हे तरी कितपत मग योग्य आहे नाही नाही तसं नाहीये कसं आहे राजकीय भूमिका ही वेगळी घेणं आणि कौटुंबिक वादविवाद ना तर कुटुंबात तसं जर खरं सांगायचं म्हटलं ना तर त्यांच्या आईंनीच साहेबांच्या शारदाबाई पवारांनी सहा भावांची वेगवेगळी स्वतंत्र कुटुंब स्थिरवली त्यांच्या हयातीमध्ये ते सगळे वेगळे झालेले आहेत त्यांचे धंदे उद्योग व्यवसाय भूमिका वेगवेगळ्या आहेत परंतु दिवाळीला एकत्र येणं भाऊबीज साजरं करणं पाच दिवस एकत्र राहणं आणि वेळ प्रसंगी आडी अडचणीला आड़ मदत घेणं मार्गदर्शन घेणं सल्ला घेणं हे आहे तसेच ते सहाच्या सहा भावांचं कुटुंब वेगळं आहे okay. पण आपण काय करतोय ते नात्यात गुंतवण्याचा जो प्रयत्न करतोय hmm. तर त्याला काय अर्थ नाहीये आणि जसं कुटुंब वेगळं वेगळं झालेलं आहे व्यावहारिक दृष्ट्या व्यावसायिक दृष्ट्या आणि अनेक कारणांनी पण आता आपण पूर, एक पूर्ण व्यापक दृष्टीने आपण पवार कुटुंबाला एकत्र मानतो ती गोष्ट पण खरी आहे परंतु व्यावहारिक दृष्ट्या जर पाहायचं म्हटलं तर आज तिसऱ्या चौथ्या पिढीचं सुरू झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाचा विस्तार झालेला आहे त्यामुळे तसे ते व्यावहारिक वेगळेपणे वेगळेपण आहेत शरद पवारांना जेव्हा फोन येतात म्हणजे त्यांनी सगळ्या निवडणूक काळामध्ये तर सर्वाधिक फोन आहे कोणाचे यायचे म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांचे यायचे संजय राऊतांचे यायचे की काँग्रेस नेत्यांचे यायचे का कोणाचे फोन यायचे पवार पवारसाहेबांचं महाराष्ट्रापेक्षा देशाच्या राजकारणातलं महत्व आहे आणि हे देवेंद्र फडणवीसांनी परवा एका मुलाखतीमध्ये अधोरेखित केलं की, की राष्ट्रवादी का फोडली पहिल्यांदा ते काय म्हटले की शिवसेनेला आम्ही बरोबर घेतलं कारण ते नैसर्गिक आमचे सहकार्य आहेत पण राष्ट्रवादी आम्ही स्ट्रॅटजी म्हणून फोडली तर स्ट्रॅटजी म्हणून फोडली याच कारण त्यांनी दुसऱ्या मुलाखतीत काय सांगितलं की मी पुन्हा आलो पण मी दोन पक्ष फोडून आलो आता तिसऱ्या मुलाखतीत त्यांनी मात्र सांगितलं की इंडिया आघाडी जी आहे ह्याला एकत्र आणण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेब म्हणजे या सगळ्या पक्षाच्या लोकांच्या संपर्कात शरद पवार साहेब आहेत आणि त्यांचं आपण ज्याला म्हणतो की पार्टी पॉलिटिक्सच्या बाहेर जाऊन म्हणजे तुम्ही पंच्याहत्तरीचा वाढदिवस दिल्लीला ज्यावेळी झाला तुम्ही जर बघितलं तर नरेंद्र मोदी होते मनमोहन सिंग होते सोनिया गांधी होते राहुल गांधी होते लालू प्रसाद होते मुलायमसिंग यादव होते नितीश कुमार होते ते पंजाबचे प्रकाश सिंग बादल, बादल होते म्हणजे मी तुम्हाला सांगतो की सगळ्या देशातल्या राजकारणातले प्रमुख लोक मी तिथं पाहिले पवार साहेबांना जर खरंच फोन काही येत असतील तर ता महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक लोकांचे फोन होते की बाबा इंडिया आघाडीला यश मिळालं ओके तर सरकार स्थापन करताना तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे आणि मला निश्चित वाटतं की चार जून नंतर शरद पवार ह्या महाराष्ट्राच्या राजकारणा पलीकडं देशाच्या राजकारणामध्ये एक मोठी मोसंडी मारतील ओके या सगळ्या निवडणुकीमध्ये शरद पवारानंतर रोहित पवार अमोल कोल्हे सुप्रिया सुळे ही दुसरी पिढी पण बऱ्यापैकी नेतृत्व करून निलेश लंक्या आहेत शिंदे आहेत दिसलं पण यातलं तुम्हाला म्हणजे कोणाचं एक म्हणजे भाषणं म्हणा किंवा लोकांशी असलेला संपर्क याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल की कोण तुम्हाला वाटतं की जास्त प्रभावीपणे बाजू मांडण्यात यशस्वी झाला नाही कसं होतं की सुप्रिया ताईंनी त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलंय आणि जनसंपर्क दांडगा आहे म्हणजे तुम्ही गेले एक वर्षात जरी बघितलं तरी त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये ते कमीत कमी तीन वेळा जाऊन आलेले आहेत जनसंपर्क दांडगा आहे काम चांगलं करतायत प्रयत्न करतायत संपर्क ठेवतात आता रोहित पवारांचं जर म्हटलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं महत्त्व आधोरेखित झालेलं आहे आता जसं आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कॅबिनेट मंत्री झाले तसंच आता शरद पवारांनंतर जर कर कुणाकडं बघितलं जात असेल तर ते रोहित पवारांकडे कारण मी आपल्याला दाव्यानेशी सांगतो की ज्या ज्या ठिकाणी मी गेलो रोहित पवार भाषणाला उभा राहणार म्हटल्यानंतर जो तिथं कल्लोळ महाजाचा जो आ म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा उत्साह निर्माण व्हायचा तर रोहित पवारांचं महाराष्ट्रामध्ये आता नेतृत्व लोक स्वीकारायला लागलेत एक तरुण नेतृत्व एक तर ते आक्रमक आहेत दुसरीकडं त्यांच्याकडे विजन आहे आणि ते नुसतंच राजकारणच करतायत का तर शुगर पॉलिटिक्समध्ये ते नॅशनल लेवलच्या त्या कमिटीचे कमिटीच्या अध्यक्ष आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष झाले कुक्कुटपालन जे आहे त्यांचं ते बारामती ॲग्रोच्या माध्यमातून ते व्यवसाय करतात त्याच्यात त्यांनी कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये मोठी मजल मारलेली आहे म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही विचार करा क्रीडा क्षेत्रात विचार करा किंवा राजकारण समाजकारणाचा विचार करा तर ते एक व्यापक नेतृत्व तयार होतंय आहे आणि आदरणीय शरद पवार साहेबांना ते प्रेरणा मानून करत असल्यामुळे शरद पवार साहेबांचं साहित्य कला क्रीडा समाजकारण सगळ्या क्षेत्रातला तो वावर आहे ते हळूहळू ऍडॉप्ट करतायत ते आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये Uh, रोहित पवार महाराष्ट्राचं नेतृत्व करतील ओके okay. uh, राष्ट्रवादी काँग्रेस नऊ जागा जा, लोकसभेच्या लढवलेले होते दहा जागा दहा जागा, जागा।, जागा। त्यातल्या कोणत्या तुम्हाला विजयाच्या हमखास खात्री देणाऱ्या वाटत आता मी ज्या मतदार संघामध्ये स्वतः सक्रिय होतो किंवा फिरलो त्याच्यामध्ये आपण पहिलं जर घेतलं तर शिरू ला अमोल कोल्हेंना जवळपास अजितदादांनी बायस दिलेले आहेत कारण जे उमेदवार दिलेले आहेत आढळराव यांनीच पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं की मी शरद पवार साहेबांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात शिरूरमध्ये उभा राहतोय मला नक्कीच खात्री की किमान कि मी पन्नास हजारांनी पडणार आहे म्हणजे तसं तो बाहेर दिले म्हणजे अमोल कोल्हे निवडून येतील सुप्रियाताईचं काम आणि आत्ता पक्षाने घर फुटल्याची सानुभूती ही निश्चितच सुप्रियाताईंच्या बाजूने सुप्रियाताई mm. चांगल्या मताने निवडून येतील शिरूर आणि बारामती हे मुख्य त्याच्यामध्ये माझा सहभाग होता महाड्यामध्ये जे वातावरण तयार झालं महाड्यामध्ये मोहिते पाटील कुटुंबाला प्रचंड सानभूती मागच्या दहा वर्षात सक्रिय राजकारणात निवडणुकीच्या राजकारणात ते नसल्यामुळं तिथं त्यांचा जो गट आहे तो पूर्ण सक्रिय झाला तिथं जे सामाजिक समीकरण जुळली त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील निश्चित निवडून येतील शशिकांत शिंदे हे निश्चितच निवडून येतील आणि ते चांगल्या मताधिक्याने निवडून okay. येतील कारण तिथं उदयन महाराजांबद्दल नाराजीचा सूर दिसला तिथं एक गमतीशीर मेसेज uh, फिरत होता की तुम्हाला एक खासदार पाहिजे का दोन खासदार पाहिजे okay. शशिकांत शिंदे निवडून आले तर एक लोकसभेमध्ये आणि दुसरा राज्यसभेमध्ये उदयन महाराज आत्ता खासदार आहेत आणि त्यांना अजून काही अधिक काळ आहे तर दोन पाहिजे का एक एक गमतीशीर मेसेज होता ते निवडून येतील बजरंगाप्पा सोनवणे यांना खूप मोठी सहानुभूती आहे आणि मुंडे कुटुंबांनी ज्या काही तिथं चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत ते फार उफळून आलेले म्हणजे तिथं तुम्ही म्हणता तिथं सामाजिक थोडा निर्माण झालेला आहे तर ते निवडून येतील काळे विदर्भात निवडून येतील वर्ध्यातनं अच्छा आणि जळगावची जी रावेरची सीट आहे तिथं पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि बाळामामा जे आहेत ह्याचे भिवंडी भिवंडीचे त्यांनी चांगली मजल मारलेली पण सहा ते सात खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवड नगरचे नगर नेमकं माझ्याकडून चुकून राहिलं निलेश लंकेंनी जे वातावरण तयार केलंय आणि निलेश लंके, लंके विरुद्ध व्ही पाटील आणि वी के पाटील विरुद्ध शरद पवार हा संघर्ष सगळ्यांना माहीत असल्यामुळं पवार साहेबांनी लंकेंना पूर्ण ताकद दिलेली पूर्ण ताकद दिलेली दिले आहे आणि ती ताकद दिल्यामुळे निलेश लंके सुद्धा स्पर्धेत आहेत आणि मला मी आपल्याला सहा सात सांगतो त्याच्यामध्ये लंकेंचा एक नंबर निश्चित आहे निश्चित आहे कोल्हापूरच्या गादीला मध्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचारांना मध्या असा एक प्रचार राष्ट्रवादीकडनं करायचा नाही आता हे राजकारण आहे दोन विचारच आहे आदरणीय शरद पवार साहेब ज्या महाआघाडी बरोबर काम करत आहेत त्याच ते प्रचार करणार आता शाहू महाराज हे जरी चिन्ह त्यांनी पंजाच घेतलं असलं तरी ते महाआघाडीचे उमेदवार म्हणून ठरवलेले कारण दोन चिन्ह जे तुतारी आणि मशाल हे सुप्रीम कोर्टात चॅलेंज असल्यामुळं महाराजांची निवडणूक महत्वाची आहे आणि अशा वेळेस कुठला दगा फटकावू नये अचानक सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल आणि चिन्ह बदललं जाईल पूर्वीची चिन्ह मिळतील ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेता शाहू महाराजांची निवडणूक ही महाआघाडीने लढवलेली असल्यामुळं त्यांना चिन्हाचं स्वतंत्र दिलं होतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळं पवार साहेबांना नैसर्गिक त्यांच्यासाठीच हे करायला लागेल मागे तीन वेळा आदरणीय उदयन महाराज हे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं खासदार झाले होते त्यावेळेस सुद्धा शरद पवार साहेबांनी त्यांना आ, मत द्या म्हटले होते त्यांना निवडून आणणं म्हटले होते त्यांना निवडून आणलं सुद्धा होतं पण आत्ता त्यांची भूमिका ही महायुती बरोबर आहे ते भाजपचे आहेत त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला निवडून आणा असं म्हणणं संयुक्तिक होणार नाही कारण आपण लोकशाहीमध्ये राजेशाही हा आपला वारसा आहे छत्रपती घराण्याचा हा वारसा आहे परंतु वर्तमानामध्ये शेवटी लोकशाहीच्या पद्धतीनेच आपल्याला मागणी करावं लागते प्रचार करावा लागतो लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांचं नक्की स्थान काय असेल तुम्हाला काय वाटतं दुर्दैवाने अजित पवारांचा जो गट आहे ज्याला राष्ट्रवादी मूळ म्हणून किंवा खरा पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आता निवडणूक आयोगाने शिवसेना सुद्धा एकनाथ शिंदेंना देऊन टाकली ते चिन्ह त्यांना दिलं धनुष्यबाण यांना घड्याळ चिन्ह दिलं परंतु दुर्दैवाने एकही जागा अजित पवारांची निवडून येत नाही हे वास्तव सत्य आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला होता स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला होता भावनिक लाट निर्माण झाली होती आणि देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं घर फोडलं दोन पक्ष फोडले यांनी ते सार्वजनिक सांगितलं आणि त्यांनी सांगितलं मी बदला घेतला तर त्यांचीच जी वाक्य आहेत मी बदला घेतला मी पक्ष फोडले हे काही लोकांना रुचलेलं नाही पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज हा अशा प्रकारच्या ब्राह्मणी मानसिकतेला मान्यता देत नाही बरं आणि म्हणून भविष्यामध्ये अजित पवारांनी जी साथ आत्ता स्वीकारलेली आहे देवेंद्र फडणवीसांची त्याच्याबद्दल मी अजितदादांना स्वतः भेटून सांगितलं होतं माझे आदरणीय गुरु डॉक्टर आहा साळुंके मोठे साहित्यिक आहेत लेखक आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की शत्रूकडून आपल्या कल्याणाची अपेक्षा करणं हा शत्रूचा शानपणा नाही तर आपला मूर्खपणा आहे म्हणजे शत्रू आपलं कल्याणाचा विचार करू शकत नाही आणि दुसरं मित्रांना शत्रू करू नका हे दोन जर वाक्य लक्षात घेतले तर अजितदादांनी ही चूक केलेली आहे शत्रू आपलं कल्याण करेल या अपेक्षेने देवेंद्र बरोबर गेलेले आहेत फडणवीसांबरोबर आणि दुसरी गोष्ट मित्र जे आहेत त्यांना त्यांनी सोडलेले आहेत त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी निश्चित वाढलेल्या आहेत भविष्यात एवढा चांगल्या नेत्याचं नुकसान व्हावं असं मला वाटत नाही परंतु मला असं वाटतं की त्यांना परत यावं लागेल शरद पवारांकडे परत यावं लागेल निश्चित परत यावं लागेल शरद पवार त्यांना परत घेतील घ्यायला लागेल इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर hmm. शिवाजी महाराजांना सोडून संभाजी महाराज गेले होते परंतु त्यांच्या लक्षात आलं की स्वराज्य टिकवणं किती गरजेचं आहे स्वराज्य कशासाठी महत्वाचं आहे इथल्या कष्टकरी समाज त्या काळातल्या मावळ्यांसाठी किती महत्वाचं आहे स्वराज्यामध्ये संभाजीराजे परत आले होते हा इतिहास आहे इतिहासातला जर दाखला घ्यायचा म्हटला तर अजित पवारांना परत यावं लागेल आणि ते येतील हा नक्की येतील त्यांना काही पर्याय नाही फडणवीस त्यांना जाऊन देतील फडणवीसचा काळ किती आता चार जून नंतर आदरणीय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच संघर्ष सुरू होईल मी तुम्हाला सांगतो कारण अजित पवारांच्या गटाने काम केलं नाही असं भारतीय जनता पार्टीने सांगायला सुरुवात केलेली म्हणजे घड्याळाचे चिन्हावर भाजपनी मतदान केलेलं नाही आणि घड्याळाच्या लोकांनी कमळावर मतदान केलं नाही असं आतापर्यंत गेल्या आठ दहा दिवसापासून चर्चा सुरू झाल्यात म्हणजे आता खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये संघर्ष सुरू झालेला आहे ओके पण या सगळ्या धावपळीमध्ये गडबडीमध्ये राजकारणामध्ये तुम्ही नेहमी पडद्याआड भूमिका बजावली तुम्ही पडद्यावर केव्हा येणार काय असतं एखादा चित्रपट काढायचं म्हटलं तर सगळेच लोक कलाकार होऊ शकत नाही ना कोणाला वेगवेगळ्या भूमिका असतात शेवटी चित्रपट यशस्वी होणं महत्वाचं आहे माझ्या नशीबात जी पडद्यामागची भूमिका आहे तीच मला जास्त समाधानकारक वाटते कारण मला एक सामाजिक आशय आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये निवडून येणं हे गरजेचंच आहे लोकसभा लढवणं विधानसभा लढवणं पण माझी मानसिक तयारी काय नाहीये आणि आत्ताचं सध्याच निवडणुकीच्या राजकारणामधलं अर्थकरण बघितलं म्हणजे मी महाड्यात तर ऐकलं की काही कोट्यवधी रुपयाचा खेळ झालेला आहे अशा प्रकारचा खेळ करण्याला माझी स्वतःची मानसिकता नाही मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे उघडपणे सांगतो मी जे आकडे ऐकले लोकसभेच्या निवडणुकीचे ते पंचवीस कोटीपेक्षा जास्त खर्च होतो असं मी ऐकतोय एकोणीसला मी ज्यावेळेस काँग्रेसचं तिकीट मागितलं होतं पुण्यामधनं त्यावेळेसही मला तसा खर्च सांगितला गेला होता आता पंचवीस कोटी लोक रुपये खर्च करायचे आणि जनतेचे प्रश्न मांडून सा, मांडण्यासाठी सभागृहात जायचं तर माझ्या साध्या सामाजिक कार्यकर्त्याला असं वाटतं की त्याची काही गरज नाही ज्यावेळेस लोक ठरवतील त्यावेळेस आपण निवडणुकीच्या राजकारणात येऊ पण आज तरी मला असं वाटतं की ज्या प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे म्हणजे घर फोडणे पक्ष फोडणे कुरगुड्या करणे बदनामी करणे हे लोकहिताचं नाही आहे आणि या राजकारणामध्ये मी काही समाधान नाही तर हे होते दिलखुलास प्रवीण गायकवाड दादा धन्यवाद लेटसची संवाद साधल्याबद्दल थँक्यू